संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा अडचणीत, एकाही देशाने दिला नाही पाठिंबा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 7 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणार महत्वपूर्ण चर्चा, हौडी मोदी या कार्यक्रमातही करणार मार्गदर्शन। अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून विविध उपायांची घोषणा, मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 910 अंकांची उसळी। मुंबईत वेगवेगळ्या 7 भागात जवळपास 29 गॅस गळतीच्या तक्रारी, मात्र नेमकं कारण समजू शकलं नाही, एनडीआरएफच्या टीमला सज्ज राहण्याचे प्रशासनाचे आदेश। सुधारित मोटार वाहन कायद्याला होत असलेला विरोध अनाकलनीय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवेदन। महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक, रोजगार निर्मितीत राज्य ठरलं देशात प्रथम, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती। एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदुरिया यांची हवाई दल प्रमुख पदी निवड। शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार केडी सिंग यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे। आणि जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरले पात्र। नमस्कार, 11 च्या बातमीपत्रात मी पद्मजा दिघे आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे। जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं कथित उल्लंघन होत आहे। या पाकिस्ताननं भारताविरोधात मांडलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत एकाही देशाचं समर्थन मिळालं नाही। पाकिस्ताननं मात्र या संदर्भात 50 अधिक देशांचं समर्थन मिळाल्याचा दावा केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान एकटा पडल्याचं दिसून आलं। दरम्यान संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतल्या भारताच्या प्रथम सचिव कुमाम मिनी देवी यांनी पाकिस्तानात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याबद्दल पाकिस्तानवर कडक शब्दात टीका केली। जम्मू काश्मीरबाबत भारताचा निर्णय ही आमची अंतर्गत बाब आहे, सद्यस्थितीबाबत पाकिस्तान चुकीची माहिती देत आहे, असं देवी यांनी म्हटलं। दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे। ते काल न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। पाकिस्ताननं दहशतवाद सोडावा आणि द्वेषपूर्ण वक्तव्य बंद करावीत, असं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यादरम्यान देशहिताविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली। या दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रात बहुपक्षीय चर्चा, अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा आणि ह्युस्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत हौडी मोदी या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत। यावेळी ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। दहशतवादाचा बिमोड करण्याबाबतच तसंच अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठीही चर्चा केली जाणार आहे, असं गोखले यांनी सांगितलं। स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती गोखले यांनी दिली। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त अमेरिकेत गांधी सोलार पार्क, गांधी शांती उद्यानाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अमेरिका दौरा आहे। हा दौरा 27 सप्टेंबर पर्यंत आहे। बँकांकडे असलेल्या खेळत्या भांडवलाचा उपयोग गैरवित्तीय क्षेत्रात आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, कर्ज सहजतेनं उपलब्ध करून कसं देता येईल याविषयी सरकारनं एक योजना तयार केली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या। या योजनेअंतर्गत 29 सप्टेंबरपर्यंत एक मोहीम चालवली जाईल, त्यात लोकांना कर्ज देण्याची प्रक्रिया पुढे नेली जाईल। 200 जिल्ह्यात ही मोहीम पहिल्या टप्प्यात राबवली जाईल। 29 सप्टेंबरनंतर आणखी 200 जिल्हे या मोहिमेत जोडले जातील। या 400 जिल्ह्यांची निवड बँका करतील, असं सीतारामन यांनी सांगितलं।
वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या बैठकीच्या आधी निर्मला सीतारामन आज गोव्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार आयकर सरकार तसंच वित्त कायद्यातही काही सुधारणा व्यक्त करणार आहेत, त्याबाबत सीतारामन यांनी माहिती दिली आहे. आपण पाहूया याचं थेट प्रसारण. वन ऑफ यू रिअली ऍडिंग दॅट एज वन अनदर क्वेश्चन दॅट यू वॉन्ट आस्क. येस, वी आर कॉन्शियस ऑफ द इम्पॅक्ट ऑल दिस विल हॅव ऑन आर फिस्कल डेफिसिट. अँड ऑल्सो अर्लियर वन्स आय रिमेंबर वन ऑफ यू आस्किंग मी, यू हॅड मेन्शन्ड डिफरंट रेट्स इन द बजेट टाइम ऑन द नॉमिनल जीडीपी ग्रोथ. नाव देर फॉर द नंबर्स आर डिफरंट नाव. हाऊ आर यू गोईंग टू लुक ॲट इट? वी आर क्वाईट सीस्ड ऑफ ऑल दीज details. We will be, as I said earlier, we will be taking all of them on board to reconcile as to how the situation is now and how we want to take it forward. We are not oblivious of these developments. And as regards the real the current effective rate and these rates, I'll request the revenue secretary to detail it out for you. No sunset. Yes. I will just like to... In other words, open-ended. Yeah, mention here that in India we had a current corporate tax rate was 30%. Now that rate has been brought down to 22%. Similarly, for a new manufacturing companies, the tax rate was 25%. Now that has been brought down to 15%. So this is the major tax reduction which has happened, from 30% to 22%, from 25% to 15%. And also one very important thing, that is the MAT rate, current MAT rate. The company which will be taxed at the rate of 22% will not have to pay any MAT because they would not claim any exemptions. Because earlier regime, one used to hear that whenever you have a lower tax rate, then in that or a certain exemptions, then you know one ended up paying a minimum alternate tax MAT. गोवा इथे चालू असलेल्या पत्रकार परिषदेचं थेट प्रसारण आताच आपण पाहिलं. वळूया पुढील बातम्यांकडे. मोटार वाहन कायद्यातले नवे नियम आणि दंड आकारणी हे अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आहे. जास्त महसूल गोळा करणं हा यामागचा उद्देश नाही, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. या सुधारित मोटार वाहन कायद्याला विरोध का होत आहे हे अनाकलनीय आहे, असंही ते म्हणाले. नवी दिल्लीत ते एका कार्यक्रमात बोलत होते. वाहतूकदार आणि टॅक्सी रिक्षा चालकांनी काल नवी दिल्लीत एक दिवसाचा संप पुकारला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. कायद्याबद्दल कोणालाही भीती वाटत नाही, आदरही वाटत नाही, त्यामुळे बेदरकारपणे वाहतूक नियम न पाळता वाहन चालवल्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात लाखो जण मृत्यूमुखी पडतात, त्याला आळा घालण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. बहुतांश लोकांनी नवीन सुधारणांचं स्वागत केलं आहे असं सांगून नव्या नियमांमुळे रस्ते अपघातात घट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 1 सप्टेंबरपासून अस्तित्वात आलेल्या मोटर वाहन कायद्यातल्या सुधारणांना अनेक राज्यांनी विरोध केला आहे. एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांची नवे हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे. भदौरिया 1980 साली हवाई दलात रुजू झाले. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल BS धनोवा येत्या 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार KD सिंग यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले. दिल्ली आणि चंदीगड इथं या मालमत्ता आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुमारे 1,900 कोटी रुपयांच्या या शारदा चिटफंड घोटाळ्यात सिंग यांचा संबंध असल्याचं या वर्षीच्या सुरुवातीला उघडकीस आलं होतं. या घोटाळ्याशी संबंधित अल केमिस्ट समूहाचे सिंग हे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, मात्र त्यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे. दरम्यान कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी CBI ने काल विविध ठिकाणी छापे टाकले. राजीव कुमार यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या चौकशीत कुमार सहकार्य करत नाहीत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजवावं अशी मागणी सीबीआयनं केली होती, मात्र तशी गरज नसल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात 3,51,378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातल्या एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30% आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातल्या गुंतवणूकदारांचं प्रथम पसंतीचं राज्य आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. देशातल्या उत्पन्नात राज्याचा वाटा 14.93% इतका आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेतली मागील 5 वर्षातली सरासरी वाढ 9% इतकी होती. सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातला वाटा 55% इतका आहे अशी माहिती देसाई यांनी दिली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत 3,964 सामंजस्य करार करण्यात आले. राज्यात विशाल प्रकल्प जाहीर झाल्यापासून 643 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या अनेक भागात नागरिकांनी काल रात्री गॅस गळती होत असल्याची तक्रार केली, मात्र त्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. घाटकोपर, मानखुर्द, पवई, चेंबूर, गोवंडी, चांदिवली या भागातून गॅस गळतीमुळे वास येण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. ही गॅस गळती महानगर गॅसच्या कोणत्या तरी मोठ्या पाईपलाईन मधून होत आहे अशी शक्यता व्यक्त होत होती, मात्र महानगर गॅस लिमिटेडनं तपासणी केल्यानंतर असा प्रकार घडलेला नाही असं स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेनं गॅस गळती तक्रारी आलेल्या भागात तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या. महानगरपालिकेकडे देखील गॅस गळतीच्या 29 तक्रारी आल्या. चेंबूर इथल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स इथून गॅस गळती झाली नाही असं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं. दरम्यान आज सकाळी देखील काही भागातल्या नागरिकांना गॅस गळतीच्या तक्रारी केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी केली. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान श्री नानकाना साहेब या पाकिस्तानातल्या धर्मस्थळावरून यावर्षी 1 ऑगस्टला यात्रा सुरू करण्यात आली. देशभरातल्या सर्व शीख धर्मस्थळांच्या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे. देशभ्रमण करताना 2 दिवसांपूर्वी या यात्रेचं नांदेड इथं आगमन झालं. नांदेड गुरुद्वारा सचखंड मंडळानं या यात्रेचं स्वागत केलं. या यात्रेत पालखीत श्री गुरुग्रंथ साहेब, गुरु नानक देव यांचा खडावा, तराजूचं माप आणि ऐतिहासिक शस्त्र ठेवण्यात आली होती. यात्रेनं काल संध्याकाळी औरंगाबादकडे प्रस्थान केलं. भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत या दोघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर ऑलिम्पिकची पात्रता फेरीही गाठली. 65 किलोग्राम वजनी गटात अंतिम फेरीत बजरंगचा सामना कझाकस्तानच्या डॉलेट नियाश बेकॉफशी झाला, मात्र त्यात त्याला हार पत्करावी लागली. 57 किलोग्राम वजनी गटात रवीचा सामना अंतिम फेरीत जगजेता रशियाच्या झौर युगुएव्हशी होणार आहे. हवामान. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं झोडपलं आहे. हा जोर आजही कायम आहे. ठाणे, नवी मुंबई, नाशिक तसंच नांदेडमध्ये रात्रीपासून पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोयना धरणातून 21 क्यूसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा अडचणीत, एकाही देशाने दिला नाही पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 7 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणार महत्वपूर्ण चर्चा, हाउडी मोदी या कार्यक्रमातही करणार मार्गदर्शन. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून विविध उपायांची घोषणा, मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकात 910 अंकांची उसळी. मुंबईत वेगवेगळ्या 7 भागात जवळपास 29 गॅस गळतीच्या तक्रारी,
मात्र नेमकं कारण समजू शकलं नाही. एनडीआरएफच्या टीमला सज्ज राहण्याचे प्रशासनाचे आदेश. सुधारित मोटार वाहन कायद्याला होत असलेला विरोध अनाकलनीय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवेदन. महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक, रोजगार निर्मितीत राज्य ठरलं देशात प्रथम, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती. एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांची हवाई दल प्रमुख पदी निवड. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार केडी सिंग यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे. आणि जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरले पात्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.